म्हणून तेच बोलत वाटतंय. कारण मी पहिलं नाटक केलं, मला वाटतं मी SY होतो तेव्हा. तुम्ही आतापासून सुरुवात करताय की चांगल्या माणसाला, म्हणजे माझं ड्रामा स्कूल असून मला ज्यावेळी विचारत होतो की कुठं शिकायचं, तर मी प्रदीप सरांचं स्कूल सजेस्ट करतो. आता कुठं काय करायचं, कोणी स्वतःला शोधतो, स्वतःला शोधण्यानंतर मला थोडंसं कळालं की त्या टेकून मी जाऊ शकतो. पुण्याला मी 2 महिने फिल्म मेकिंग प्रॅक्टिस केला आणि आता आम्ही प्रत्येक वेळेला बाहेर पडत आज आम्ही या कार्यशाळेमध्ये आले, कारण शंकर सरांच्या मार्गदर्शन आमच्यासाठी सोन्यासारखं आहे. तेव्हा तुम्ही या संधीचा भरपूर फायदा घ्या, चांगलं शिका, उत्तम कलाकार बना, येऊ का. मला आनंद का वाटला की कोल्हापूर नंतर कोल्हापूर आहे गडीला थोडंफार आहे, त्याच्यानंतर आपल्या उत्तूरमध्ये जी आज कार्यशाळा तुम्ही सगळ्यांनी भरवली ही खरोखर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जायला सांगितले की मी असे उभे राहते बाहेर करायला, हा बोल कसा आहे तो मला असं वाटतं. तर आपण 5 वर्ष तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. तुम्ही पाठी झाली बोलते आणि मग कसं राहील असं आपण बघा लागला तर जातो लागेल तर सोनीचा भाव मला पडायचा होता ना, मी इथं पकडला असा आणि इतकं लागते मला झाले एवढा झाले समज झाली म्हणावा लागेल किंवा टाका म्हणायला लागेल. आपल्या मराठी मध्ये घ्या, दादा थोडके घ्या. नमस्कार, मी इंद्रजित बनसोडे, कला शिक्षक उत्तूर विद्यालय उत्तूर. आम्ही आज या ठिकाणी या उत्तूर, गडिंग्लज, आजरा, गारगोटी, कापशी या भागातील ज्यांना अभिनय क्षेत्राची आवड आहे, ज्यांना TV वर किंवा चित्रपटामध्ये भूमिका करण्याची आवड आहे, अशांसाठी अभिनयाची कार्यशाळा इथं आयोजित केली आहे. खूप मोठी संधी आहे ही, कारण ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं पहिल्यांदाच ही कार्यशाळा आम्ही आयोजित करतो. अशा प्रकारच्या कार्यशाळा ह्या मुख्यतः शहरामध्ये मोठ्या मोठ्या फीज घेऊन घेतल्या जातात व्यावसायिक स्वरूपाच्या, पण ग्रामीण भागातल्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी आज आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे. आज 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे आणि या कार्यशाळेसाठी आम्ही माननीय प्रदीप शिवगन सर, ज्यांनी नाट्यशास्त्रामध्ये MA केलेलं आहे, ज्या आणि ज्यांचे अनेक चित्रपट आहेत, अनेक सिरियल आहेत, वेबसिरीज आहेत, असे मार्गदर्शक आम्हाला मिळालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही कार्यशाळा यशस्वी होणार आहे याची खात्री आहे मला. तर ज्यांना कुणाला या कार्यशाळेचा लाभ घ्यायचा आहे, मग ते लहान असू देत, मोठे असू देत, स्त्री असू देत, पुरुष असू देत, तरुण असू देत, अशा सर्वांसाठी ही कार्यशाळा आहे. त्यांनी ही कार्यशाळेची संधी, खरोखर ही संधीच आहे म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्यांदाच या भागात आपल्या अशी प्रकारची कार्यशाळा होती, त्या संधीचा फायदा करून घ्यावा. आमच्या उत्तर विद्यालय उत्तर ज्युनियर कॉलेज उत्तर या ठिकाणी अभिनय कौशल्य कार्यशाळेचे आयोजन आदरणीय प्रदीप शिवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे कला शिक्षक इंद्रजित बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेलं आहे. तरी या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, कारण का ग्रामीण भागामध्ये पहिलीच कार्यशाळा ही उत्तूर येथे संपन्न होत आहे आणि अशी कार्यशाळा कोल्हापूर गडिंग्लज नंतर एका ग्रामीण भागामध्ये होत आहे. ग्रामीण भागामध्ये देखील आपल्या कलाकार लपलेले आहेत, दडलेले आहेत आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि कार्यशाळेचा आनंद लुटावा. नमस्कार, उत्तूरमध्ये पहिल्यांदाच असा अनोखा उपक्रम होतोय, अभिनय प्रशिक्षण शिबिर उत्तूरमध्ये उत्तूर विद्यालयात पार पडतंय. आपण हा व्हिडिओ बघितला आणि इथं जे प्रशिक्षक म्हणून आपल्याला लाभणार आहेत ते प्रदीप शिवगण आपल्याच भागातील आहेत. गेल्या 17 वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. रत्नागिरीमध्ये गेल्या 10-11 वर्षांपासून ते वेबसिरीज, चित्रपट आणि बऱ्याचशा माध्यमातून तिथल्या स्थानिक कलाकारांना संधी देण्याचं काम करतात. आपल्याही परिसरामध्ये 1 वेबसिरीज, 2 चित्रपट त्यांनी केले. या सर्वांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना संधी देण्याचं काम ते करत असतात. तर माझ्यासोबत प्रदीप शिवगण सर आहेत.
तुमचं आधी सगळ्यात आधी स्वागत करतो आणि तुम्ही 5 दिवस आमच्या भागातल्या कलाकारांसाठी जो वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. या शिबिरात नेमकं काय शिकायला मिळेल मला? बऱ्याचदा अभिनय कौशल्य कार्यशाळा म्हटलं की फक्त व्यासपीठ देणं किंवा एखादी शॉर्ट फिल्म बनवून लोकांसमोर येईल असं लोकांना वाटत असतं, किंवा 4 दिवस एखादी नाटकली किंवा नाटिका बसवायची आणि लोकांसमोर प्रेझेंट करायची. तर ही कार्यशाळा नाही आहे. गेली 12 वर्ष मी प्रशिक्षक म्हणून काम करतो, तर मला कळतं की शिक्षकांना किती नॉलेज आहे मुलांना देण्यासाठीचं ते फार इम्पॉर्टंट नाही, किंवा तुमच्याकडे मोठे मोठे कलाकार येऊन किती भेटतात ते फार इम्पॉर्टंट नाही. त्या 5 दिवसात एखादा कलाकार आपल्याकडे जे आजूबाजूचे लोक सांगतात ते कलागुण आहेत का खरंच ते तपासून बघू शकतो यासाठीची कार्यशाळा. म्हणजे अगदी अभिनयाचे प्रकार घेतले आपण, 4 जे मानतो, अंगिक, वाचिक, सात्विक, आहार्य, तर एखाद्याला वाटतं आपला आवाज चांगला आहे तर त्या आवाजामध्ये तो करिअर करू शकतो का, त्यासाठी कुठली कुठली क्षेत्र उपलब्ध आहेत ते या कार्यशाळेत कळेल. एखाद्याला वाटतं की अंगिक अभिनय मी नकला चांगला करतो किंवा शरीराचा अभिनय चांगला करतो, तर या क्षेत्रात अजून कुठल्या संधी आहेत, मग या सगळ्याला व्यावसायिक रूप देता येईल का, यासाठी ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेचं स्वरूप असं आहे की 5 दिवसांमध्ये 3 दिवस आपण मंचीय खेळ, मंचीय अभिनयाचे प्रकार किंवा एकूणच रंगमंचावर जे तांत्रिक गोष्टी होतात त्या शिकणार आहोत. रंगमंचावरचा अभिनय सुधारणा म्हणून आपण हा शिकणार आहोत. आणि शेवटचे 2 दिवस आपण कॅमेरासमोरचा अभिनय शिकणार आहोत. कॅमेरा टेक्निक्स म्हणजे या दोन्हींमध्ये जे विद्यार्थी अजून चांगलं काही करू शकतात असं वाटतं त्यांना घेऊन की विशेष शॉर्ट फिल्म पण शेवटच्या दिवशी करायची, ज्याने म्हणजे मुलांना बघता येत असतात. खरं तर ही कार्यशाळा फक्त मुलांना घडवण्याची नाही आहे, तर मुलांमध्ये जे आधीपासून गुण आहेत ते तपासून बघायची आणि त्यांना त्या क्षेत्रात अधिक उत्तम काम करता येईल का, याचा त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी फायदा होईल का, यासाठी जी कार्यशाळा. खूप छान. आता या पद्धतीची कार्यशाळा आपण मोठमोठ्या शहरांमध्ये बघतो किंवा मी ज्या बघितलेल्या तर 10,000, 15,000, 20,000 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त फी मध्ये त्या शिबिर घेतली जातात. नाही एवढं पण त्याच्यात शिकवत नाही, म्हणजे अगदी फक्त काहीतरी स्टेज डेअरिंग शिकवतील आणि 10,000-20,000 घेतील, पण इथं सगळ्यात अगदी स्टेज पासून ते कॅमेऱ्यापर्यंतच्या गोष्टी तुम्हाला इथं शिकायला मिळाल्या सरांच्या माध्यमातून. संधी या ठिकाणी बनसोडे सर असतील, इथले मुख्याध्यापक अंबंगी सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना उपलब्ध झालेले आणि अगदी कमी फी मध्ये, नाममात्र फी आहे, सरांचं येणं जाणं पण त्याच्यात निघणार नाही मला माहिती आहे, तर या संधीचा भागातील कलाकारांनी फायदा घ्यावा अशी माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे. तर मी शेवटी सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भागातील सर्वांना, सर्व पालकांना आणि मुलांना विनंती करतो की आज जस्ट एक ओपनिंग झालेलं आहे, आज फक्त ओळख होणार आहे आणि उद्यापासून प्रॉपर या शिबिराला सुरुवात होणार आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, भागातील कलाकारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि या शिबिराचा लाभ घ्या. थँक्यू सर.